नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी. मी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या हृदयरोग विभागाची प्रमुख म्हणून काम करते. सध्या आपण सगळीकडे वाचतो आहोत, ऐकतो आहोत, बघतो आहोत, दिवसेंदिवस करोना किंवा COVID-19 या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या देशामध्ये आहे, जगामध्येही आहे. आणि सगळीकडे एक गोष्ट लक्षात आली आहे की ज्या तुलनेनं मोठ्या माणसांची संख्या वाढती आहे त्या तुलनेनं हा आजार लहान मुलांमध्ये थोड्या कमी प्रमाणात दिसून येतो, आणि ती गोष्ट आपल्याकडे पण खरी आहे. त्याचबरोबर एक भीती अशी व्यक्त करण्यात आली की लहान मुलं जेव्हा या रोगांनी ग्रस्त असतात त्यावेळेला ह्यांच्यामध्ये कावासाकी डिसीज या आजाराची काही लक्षणं दिसून येतात. आता कावासाकी डिसीज हा काही नवीन आजार नाही, हा जवळजवळ गेले 60 ते 70 वर्ष माहीत असलेला आजार आहे. तो जपानमध्ये मुख्यतः पहिल्यांदा निदर्शनात आला आणि त्यानंतर हा आजार संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लहान मुलांमध्ये दिसतो. जनरली कावासाकी डिसीज यामुळे ग्रस्त असलेली मुलं लहान वयाची असतात. ती जनरली 1 ते 5 या वयामध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येतो. त्यामध्ये लहान मुलांना जास्त ताप येणं, त्यांची डोळे येणं, त्यानंतर हातावर लाल रॅश येणं, त्याच पद्धतीनं आपल्या ज्या घशाच्या ग्रंथी ज्याला आम्ही सर्व्हायकल ग्लँड्स म्हणतो त्यांना सूज येणं आणि त्याच्यामध्ये काही वेळेला मोठ्या प्रकारचं इन्फ्लमेशन निर्माण होणं, या गोष्टी खूप प्रादुर्भावानं दिसून येतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हा कावासाकी डिसीज किंवा हा आजार लहान मुलांना होतो त्यावेळेला या बाकीच्या लक्षणांप्रमाणे हृदयावर त्याचे मोठ्या प्रमाणे परिणाम दिसून येतात. आणि त्यामध्ये प्रामुख्याने ज्या करोनरी आर्टरीज आम्ही म्हणतो, म्हणजे ज्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्या खूप मोठ्या होऊ शकतात. त्याच्यामध्ये आम्ही डायलेटेशन किंवा ॲन्युरिझम अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आणि जेव्हा या रक्तवाहिन्या खूप मोठ्या होतात तेव्हा त्यामध्ये रक्ताची गुठळी जमा होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि ह्या ज्या करोनरी आर्टरीज आहेत त्या जर पूर्ववत नॉर्मल साईजच्या झाल्या नाहीत आणि त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाली तर पुढे जाऊन याच मुलांना हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका जो आपल्याला मोठ्या माणसांमध्ये दिसून येतो तो काही वेळेला लहान मुलांमध्ये सुद्धा दिसून येतो. आणि त्याच्यामुळे कावासाकी डिसीज हा बऱ्यापैकी सिरियस आजार समजला जातो. आणि या आजारामधल्या प्रत्येक रुग्णाची हृदयाची खूप तपासणी करणं आवश्यक असतं. ज्या पद्धतीनं त्या करोनरी आर्टरीज मोठ्या होतात त्याचप्रमाणे काही वेळेला हृदयाला सूज येते, हृदयाचं पंपिंग फंक्शन कमी होतं. आणि अशा या सिच्युएशनमध्ये लहान मुलांना एक स्पेशल प्रकारचं औषध ज्याला इम्युनोग्लोबुलिन्स असं म्हणतात ते खूप वेळच्या वेळी द्यावं लागतं. आणि इम्युनोग्लोबुलिन जर आपण सुरुवातीच्या काही काळामध्ये दिलं तर ह्या करोनरी आर्टरी मोठ्या होण्याची किंवा हृदयाचं पंपिंग फंक्शन कमी होण्याची ही जी सगळी शक्यता असते ती खूपच प्रमाणात कमी होते. आता ह्या कावासाकी डिसीजचं आत्ता महत्त्व काय, तर आता या COVID-19 ग्रस्त असलेली जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांमध्ये कावासाकी डिसीज सारखे काही सिम्पटम्स दिसतात असं आम्हाला निदर्शनात आलेलं आहे. कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशा प्रकारचे 2 रुग्ण आमच्याकडे ॲडमिट झालेले आहेत आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार चालू आहेत. तर ह्या मुलांचे जी काही लक्षणं आहेत त्यामध्ये आणि कावासाकी डिसीजमध्ये दिसणारी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये खूपच साधर्म्य आहे. आणि त्याच्यामुळे ह्या मुलांचे जेव्हा आम्ही लक्षणं बघतो किंवा त्यांच्यावर उपचार करतो किंवा त्यांचे पुढचे काही तपासणी करतो तेव्हा त्यांच्यामध्ये कावासाकी डिसीजसारखी काही लक्षणं आहेत का, किंवा त्यांच्यामध्ये जे आम्ही हृदयावरचे इतर परिणाम बघतो तेही असू शकतात का, हे बघणं यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि ही जेव्हा मुलं इवन कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्येही आम्ही पाहिले, इतर पण काही ठिकाणी अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स आलेत, या मुलांना जनरली कोविडची लागण झालेली असते किंवा ती कोविड झालेल्या काही त्यांच्या आईवडिलांच्या संपर्कात आलेली असतात. आणि बरेच वेळेला ही मुलं खूप सिरियस सिच्युएशन्समध्ये सुद्धा इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ॲडमिट होतात. त्यांचं ब्लड प्रेशर खूप कमी असतं आणि त्यावेळेला त्यांचं ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी आम्हाला काही त्यांना स्पेसिफिक औषधं द्यावी लागतात. जी औषधं आम्ही कावासाकी डिसीजसाठी वापरतो ज्याला इम्युनोग्लोबुलिन्स असं म्हणतात,
तीच औषधं आम्हाला या कोविडनी आजारी असलेल्या मुलांमध्ये पण द्यावी लागतात. आणि त्याच पद्धतीनं कोविडसाठी लागणारे जे काही उपचार आहेत तेही या मुलांना करावे लागतात. त्यामुळे सध्याच्या या परिस्थितीमध्ये जेव्हा कोविड-19 मुळे आजारी असलेली आम्ही मुलं बघतो त्यामध्ये आणि कावासाकी डिसीजमध्ये खूपच साधर्म्य काही मुलांमध्ये आम्हाला दिसून येतं. आणि मुख्यतः त्यांच्या हृदयावर जर काही परिणाम झाला असेल किंवा त्यांचं हृदय मोठं झालं असेल किंवा पंपिंग फंक्शन कमी झालं असेल किंवा त्यांच्या करोनरी आर्टरी खूपच मोठ्या झालेल्या असतील तर ह्या रुग्णांना योग्य वेळेला उपचार करून त्यांना जी स्पेसिफिक औषधं लागतात ती लवकरात लवकर देण्याची गरज आहे. ज्या मुलांच्या त्या करोनरी आर्टरीज मोठ्या झालेल्या असतील ती मुलं जर ॲक्यूट सिच्युएशनमधनं 8 किंवा 10 दिवसानंतर घरी गेली तर त्यानंतरसुद्धा त्यांचे आम्हाला काही वरच्यावर तपासणी करून त्या करोनरी आर्टरीज नॉर्मल साईजच्या आल्या आहेत का, त्यांचं हृदयाचं पंपिंग फंक्शन नॉर्मल साईजचं झालं आहे का हेही बघण्याची गरज भासू शकते. त्यामुळे पालकांनी जर मुलांना ताप आला, त्या मुलांच्या संपर्कात कुणी कोविड पॉझिटिव्ह असलेले काही रुग्ण आले, त्या मुलांच्या हातावर काही रॅश आल्या किंवा त्यांच्या ओठावर सूज येऊन ओठ लाल झाले अशा प्रकारची जर काही लक्षणं आढळली तर त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. आणि त्या सगळ्या रुग्णांच्यामध्ये त्यांचं आणि कावासाकी डिसीज ह्यांचं काही साधर्म्य आहे का हे आम्ही बऱ्याच काही आमच्या टेस्टनंतर माहिती करून घेऊ शकतो आणि त्या मुलांचे उपचार त्या पद्धतीनं आम्हाला वेळेच्या वेळेलाच करावे लागतील.